नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाच्या प्रकारापैकी पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम याचा सखोल अभ्यास केला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाच्या पुढील प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. चला तर अभ्यासूया सर्वनामाचा दुसरा प्रकार, तो म्हणजे दर्शक सर्वनाम. तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय? तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. बघा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ही सर्वनामे वापरली जातात. तर यामध्ये कोणती कोणती प्रकारची सर्वनामे येतील? तर हा, ही, हे आणि तो, ती, ते ह्या सहा प्रकारच्या सर्वनामांचा वापर करून जवळची किंवा दूरची वस्तू दाखवली जाते. यामध्ये प्रामुख्याने जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे सर्वनाम वापरले जाते, तर दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते हे सर्वनाम वापरले जाते. उदाहरणांच्या आधारे बघूया. हा माझा पेन नाही, ही माझी आई आहे, हे कुणालचे बाबा आहेत. या तीनही उदाहरणामध्ये जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे तीन सर्वनाम वापरलेले आहेत, त्यामुळे हे दर्शक सर्वनाम ठरतात. त्याचबरोबर पुढील उदाहरणे बघूयात. तो तिचा फुगा आहे, ती खिडकी उघड, ते विमान बघ. या उदाहरणांमध्ये दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती आणि ते या तीन प्रकारच्या सर्वनामांचा वापर केला आहे, त्यामुळे ते देखील दर्शक सर्वनामे आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम अभ्यासताना त्यामध्ये सुद्धा तो, ती आणि ते हे तीन प्रकारची सर्वनामे बघितले होते आणि आता दर्शक सर्वनामामध्ये सुद्धा आपल्याला तो, ती आणि ते हेच तीन सर्वनाम पुन्हा आढळून आले. यामध्ये महत्वाचा फरक आता कसा लक्षात ठेवायचा? तर जेव्हा तिसऱ्या व्यक्ती अगर वस्तूबद्दल बोलले जाते तेव्हा जे सर्वनाम वापरतात ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ठरते. तर एखादी वस्तू अगर व्यक्ती दर्शवण्यासाठी जर सर्वनाम वापरले असेल तर ते दर्शक सर्वनाम ठरते. त्यामुळं या ठिकाणी वाक्याचा अर्थ अत्यंत महत्वाचा आहे. वाक्याच्या अर्थावरून ते सर्वनाम दर्शक सर्वनाम आहे की तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे हे समजणार आहे. त्यासाठी एक उदाहरण बघूया. ती म्हणाली, ती माझी गाडी आहे. ह्या वाक्यामध्ये ती आणि ती ही दोन सर्वनामे आलेली आहेत. त्यामध्ये पहिलं जे सर्वनाम आहे ती म्हणाली, यामध्ये आलेलं ती हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर दुसरं जे आहे ती माझी गाडी आहे, यामध्ये आलेलं ती ही गाडीविषयी गाडी दाखवण्यासाठी वापरलेलं ती हे सर्वनाम आहे, त्यामुळे ते दर्शक सर्वनाम ठरते. बघा, ह्या एकाच वाक्यामध्ये सारखं सर्वनाम आलेलं आहे आणि ते त्यातील एक तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तर दुसरं दर्शक सर्वनाम आहे. त्यामुळे या ठिकाणी वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन सर्वनाम ओळखणे अत्यंत महत्वाचे ठरेल. तर अशा प्रकारे दर्शक सर्वनाम आपण या ठिकाणी पूर्ण केले आहे. चला तर सर्वनामाचा पुढील प्रकार अभ्यासूया, तो म्हणजे संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. बघा, तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारची सर्वनामे येतील? तर जो, तो, जे, ते, जी, ती, ज्या, त्या, ज्याला, त्याला, जिला, तिला, ज्याचे, त्याचे, ज्यांनी, त्यांनी इत्यादी प्रकारच्या सर्वनामांचा संबंधी सर्वनाम म्हणून वापर होतो. तर ही जी सर्वनाम आहेत ती एकटी कधीच येत नाहीत, तर ती जोडीने येतात, सोबत ते दर्शक सर्वनामाला घेऊन येतात. उदाहरणाच्या आधारे बघूया. जो लवकर उठतो तो निरोगी राहतो, ज्यांना रस्ता माहित आहे त्यांनी पुढे चालावे. या दोनही वाक्यामध्ये वाक्यातील दोनही कृती एकमेकांशी संबंधित आहे हे दाखवण्यासाठी संबंधी सर्वनामांचा वापर केला आहे. मग अशा प्रकारची सर्वनामे वाक्यात जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा ती संबंधी सर्वनामे ठरतात. यानंतर आपण पुढील प्रकार बघूया, तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. या ठिकाणी वाक्यात प्रश्न विचारणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रश्न विचारला असेल तरच ते प्रश्नार्थक सर्वनाम ठरते. यामध्ये कोणती कोणती सर्वनामं येतील? तर कोण आणि काय ही दोन सर्वनामं यामध्ये येतात. परंतु ह्यांना जर विभक्ती प्रत्यय लागला तर त्या ठिकाणी अजून सर्वनामांमध्ये वाढ होईल. तर ते कोणते होतील? तर कोण, कोणाला, कोणाचे, कोणी, कोणाचा, कोणाची, कोणास आणि काय ही इत्यादी प्रकारची सर्वनामं ही प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून वापरली जाऊ शकतात. कारण जेव्हा या शब्दाने
प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचे उत्तर हे नाम असते, म्हणून हा प्रश्नार्थक शब्द हा सर्वनाम ठरतो. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे? या वाक्यामध्ये काय हे प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी होते. परंतु ही प्रश्नार्थक सर्वनामे ही प्रश्न विचारण्यासाठीच आलेली असतील वाक्यात, तरच ती प्रश्नार्थक सर्वनामे ठरतात, अन्यथा नाही. यानंतर पुढील प्रकार बघूया, तो म्हणजे सामान्य सर्वनाम. यालाच अनिश्चित सर्वनाम असे देखील म्हटले जाते. तर कोण आणि काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात. आता बघा, यापूर्वी आपण बघितलं कोण आणि काय ही सर्वनामे जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा ती प्रश्नार्थक सर्वनामे ठरतात, आणि आता सामान्य सर्वनामामध्ये कोण आणि काय ही सर्वनामे आहेत परंतु ती प्रश्न विचारण्यासाठी न येता ती निश्चित कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे जेव्हा सांगता येत नाही तेव्हा ती सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम ठरतात. तर उदाहरणाद्वारे बघूया, कोणी कोणास कमी समजू नये, काय ती लढाई, काय तो पराक्रम. ह्या दोनही वाक्यामध्ये कोणी कोणास आणि काय हे शब्द नेमके कशाबद्दल आले आहेत हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून या ठिकाणी हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम ठरते. त्यानंतर पुढील प्रकार अभ्यासूया, तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. त्यालाच स्वतःवाचक सर्वनाम असे म्हटले जाते. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम असते. यामध्ये दोन प्रकारचे सर्वनामे आढळतात, ते म्हणजे आपण आणि स्वतः. आता आपण हे सर्वनाम आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हणून देखील अभ्यासलेलं आहे. त्यावेळेस जेव्हा आपण हे सर्वनाम पुरुषवाचक म्हणून येते तेव्हा ते एकतर अनेकवचनात असते आणि वाक्याच्या आरंभी येण्याची शक्यता असते. परंतु आपण हे सर्वनाम जेव्हा आत्मवाचक असते तेव्हा ते दोन्ही वाक्य दोन्ही वचनात येण्याची शक्यता असते, त्याचबरोबर वाक्यात ते कुठेही येऊ शकते. मात्र आपण या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी स्वतः एवढाच असतो आणि पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण हे सर्वनाम आलं तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ आम्ही आणि तुम्ही असा अभिप्रेत असतो. उदाहरणाद्वारे बघूया, ओवीने स्वतः फोन केला. या वाक्यामध्ये ओवी या नामानंतर लगेच स्वतः हे सर्वनाम आलं, त्यामुळे ते आत्मवाचक सर्वनाम ठरेल. तो आपणहून तेथे आला. या वाक्यामध्ये सुद्धा तो या सर्वनामानंतर लगेच आपण हे सर्वनाम आलं, त्यामुळे ते देखील आत्मवाचक सर्वनाम ठरेल. यामध्ये एक सोपी ट्रिक लक्षात घेता येईल की स्वतः आणि आपण हे दोन शब्द एखाद्या नामानंतर किंवा सर्वनामानंतर जेव्हा लगेचच येतात तेव्हाच ते आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम ठरतात. ही सोपी ट्रिक वापरून आपल्याला आत्मवाचक सर्वनाम ओळखता येईल. मात्र या ठिकाणी काही म्हणी ह्या अपवाद असू शकतात. उदाहरणार्थ, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या वाक्यामध्ये स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम असून ते वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. त्याचबरोबर आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल, या वाक्यामध्ये सुद्धा आपण हे सर्वनाम आत्मवाचक असून ते वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वनामाच्या मुख्य सहाही प्रकारांचा अभ्यास अतिशय सखोलपणे केला आहे. अपेक्षा आहे तुम्हाला सर्व सहा प्रकार अगदी व्यवस्थित समजलेले असतील. धन्यवाद.